फिर वहाँ घुमा था। चल चल, विजयी उमेदवार उमा खापरे आपल्या सोबत आहेत। ताई काय आपलं धन्य खूप खूप अभिनंदन, काय सांगाल ताई आपलं आज विजय झालेला आहे? आजचा विजय हा माननीय देवेंद्रजींचा आहे, चंद्रकांत दादांचा आहे, तसंच आमचे पिंपरी चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी असताना सुद्धा आले आणि त्यांनी मतदान केलं, त्यांचा हा विजय आहे, हा संघटनेचा विजय आहे। ताई आज आपला आपले पाचही उमेदवार जे आहेत निवडून आलेले आहेत, परत एकदा आक्षेप घेतला जातो आहे की केंद्रीय निवडणूक आयोगांचा आता गैरवापर केला। काहीच काहीच हस्तक्षेप नव्हता, केंद्रीय आयोगाचा काही प्रश्न नव्हता, कुठलाही हस्तक्षेप नव्हता। आरोप आता त्यांना असा आरोप करावेच लागतील ना, त्यांची एवढी मतं केलेली आहेत, महाविकास आघाडीवरती विश्वासच राहिलेला नाही लोकांचा, त्यांची एवढी मतं फुटले तर ते असा आरोप करणार। खूप खबरदारी घेण्यात आलेली होती की आपले मतदान फुटू नयेत, मात्र तरी देखील शिवसेना आणि काँग्रेसचे अर्थातच महाविकास आघाडीचे मतं फुटले। महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये लोक वैतागलेली आहेत, कंटाळलेली आहेत ह्या सरकारला, त्यामुळे जे जे असे काही आमदार आहेत ते आमदार फुटलेले। ताई महाराष्ट्राचं चित्र आता बदललेलं दिसणार आहे का आपल्याला? आपण जर पाहिलं निश्चितच महाराष्ट्राचं चित्र हे बदललेलं दिसणार आहे। राज्यसभा विधान परिषद अभी आगे आगे देखो होता है क्या, तर निश्चितच महाराष्ट्राचं चित्र आपल्याला बदललेला दिसणार आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे उमा खापरे यांनी दिलेली आहे। पाहत रहा एच डब्ल्यू मराठी, धन्यवाद।